थैंक यू सर. कस चल सर्व व्यवस्थित चल गुड. आयोग इंटरव्यू किती तारखेला आहे? 29 तारखेला सर. 29 म्हणजे शेवटचा दिवस ना? हो सर. मग ऑल सेट. हो. मला वाटायला आता थोडे नर्वस वाटतंय का? म्हणजे मॉक जास्त दिले नाहीत मला काही नाही. काय जायचं आणि एन्जॉयच करायचं. आपण सुरुवात करूयात यापासून की तुमच्या मते सध्याच्या महाराष्ट्रात जे काही चाललंय त्यातले तुम्हाला वाटणारे 3 सगळ्यात महत्त्वाच्या घडामोडी सांगा. पहिली घडामोड म्हणजे जे भारनियमन चालू झालं लोकशाही त्याचं ऊर्जा समस्या. दुसरं म्हणजे राज्यातील जे वातावरण राजकीय वातावरण जे आहे ते खूप असं दूषित झालेलं आहे. म्हणजे टीकाटीकपणे राजकीय नेत्यांवर जे आधी म्हणजे खूप सभ्य भाषा असायची जुन्या नेत्यांची ते आता खूप अशी खालवल्यासारखी वाटते. आणि तिसरं म्हणजे वाढती महागाई. ओके. आता हे जे काही भारनियमनाची वेळ आली ही कशामुळे नेमली? याला सर आता मेजर कारण म्हटलं तर जी कोळसा टंचाई आहे ते आहे. आणि उन्हाळा यावेळेस जास्त टेम्परेचर असल्यामुळे प्रमाणापेक्षा म्हणजे दरवर्षी 19,000 ते 24,000 मेगावॅटपर्यंत मागणी असते उन्हाळ्याची. पण यावेळी ती 29,000 मेगावॅटवर गेलेली आहे. त्यामुळं मागणीही वाढलेली आहे. प्लस पुरवठ्याच्या बाजूनं कोळशाचं शॉर्टेज असल्यामुळे प्रोडक्शन जास्त होत नाही विजेचं आपल्या इथं जेवढं पाहिजे तेवढं. त्यामुळं ते डिमांड अँड सप्लायमध्ये जर थोडंसं मिसमॅच झाल्यामुळे आता आयोगाला जवळजवळ 1500 मेगावॅटचे भारनियमन करावं लागत आहे. अगदी आत्ता आजच्या दिवसाची बातमी माहिती आहे का की मुंबईची वीज पाऊण तासासाठी गेली होती? असं आलंय का? नाही सर. तरी काही हरकत नाही. पण प्रश्न माझा हा आहे की खरं म्हणजे महाराष्ट्राची जी काही व्यवस्था आहे त्यामध्ये मुंबईची वीज कधीही जात नाही जाता कामा नये. आणि प्रसंगी गेलीच तर मुंबईला ताबडतोब वीज मिळण्याच्या व्यवस्था आहे माहिती तुम्हाला? हो सर. म्हणजे एक इंडस्ट्री जास्त असल्यामुळं लाईट म्हणजे थोडा जरी प्रॉब्लेम झाला तरी खूप नुकसान होत आहे इंडस्ट्रीचं आणि इनडायरेक्टली आपल्या राज्याचा महसूल पण बुडतो त्याच्यामुळे. त्यामुळे मुंबईला वीज मुंबई पुण्यासारखी सिटींना वीज पुरवणे ही प्राधान्याची गोष्ट राहिलेली आहे सरकारची. तर त्यातल्या पुण्याला सुद्धा एक नाहीये व्यवस्था अशी मुंबईला आहे ती माहिती आहे का? मी शब्द वापरले सगळे पहिल्यांदाही की मुंबईची वीज मुळात कधी जात नाही आणि गेली तरी ताबडतोब मुंबईला वीज मिळाली पाहिजे अशी एक व्यवस्था आहे. सॉरी सर, त्याबद्दल माहिती नाही. एका संकल्पनेला हायलँडिंग असं म्हणतात. हा कानावर आलाय शब्द कधी? हायलँडिंगचा अर्थ आहे की कुठल्याही कारणाने जर मुंबईची वीज गेली तर त्या क्षणाला दुसरीकडनं ताबडतोब घेतली जाते मुंबईकरता. अशी व्यवस्था पुण्याकरता सुद्धा नाही. पुणे नाही, नागपूर नाही, कोणी नाही. माझा प्रश्न आहे की असं असूनही मुंबईची वीज पाऊण तास कशी काय? सर, मी ती बातमी वाचली नसल्यामुळे. असं दे ना, इथं इंटरव्ह्यूत बसल्यावर अपेक्षित आहे विचार करून, आपला विचार करून देता आलं पाहिजे उत्तर. क्योंकि आता हे कळलं की असं असं झालंय. कसं काय झालं असं? एक म्हणजे विजेचं सप्लायचं शॉर्टेज असल्यामुळे तिथं जरी काही मुंबईच्या वीज प्लांटमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला असेल तर दुसरीकडून वीज मागवायला आधीच शॉर्टेज सप्लाय शॉर्ट असल्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम झाले असतील आणि त्यामुळं वीज पुन्हा यायला अर्धा पाऊण तासाचा वेळ गेला असेल असं मला वाटतं सर. तर तो आणि महाराष्ट्राची सद्यस्थिती असे विषय चिकार आहेत. पण आपण एक थोड्या वेळासाठी दुसऱ्या विषयांकडे जाऊ. ते म्हणजे अजूनही सध्या कुस्ती पाहता का तुम्ही?
आणि इथे लिहिले वॉचिंग म्हणजे स्वतः कुस्ती करत नाही, म्हणजे दहावी पर्यंत करायचो गावात यात्रेत पण नंतर ग्रॅज्युएशनला बाहेर पडल्यापासून नाही. आणि मग वॉचिंग कुठे मिळते तुम्हाला कुस्ती पाहायला? सध्या युट्यूबवर बघतो. आणि ज्यावेळी पुण्यात झालेल्या होत्या महाराष्ट्र केसरीच्या त्यावेळी तिथे जाऊन बघितलं. सध्या महाराष्ट्र केसरी कोण आहे? पृथ्वीराज पाटील कोल्हापूरचे आहेत, ते आता झालेले महाराष्ट्र. आणि महाराष्ट्राने दिलेला शेवटचा हिंद केसरी कोण? खरं म्हणजे अलीकडे त्यांचं नाव पेपर मध्ये होत एका महत्वाच्या कारणासाठी, आता गेले 3-4 दिवसात. एवढी पण आठवण करून देतो की त्यांचं चरित्र प्रकाशित झालं आता, ती बातमी होती पेपरला. कोल्हापूरची कुस्ती मागे का पडली? म्हणजे सर आता जी आपली कोल्हापूरची कुस्ती ज्या महाराष्ट्रात ओव्हरऑल आणि कोल्हापूर पण मातीवर जास्त कुस्ती केली जाते आणि सध्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये जर आपल्या पैलवानांना पुढे जायचं असेल, टिकायचं असेल तर मॅटवर कुस्ती खेळावी लागते. पण मॅटच्या सुविधा खूप कमी आहेत कोल्हापूरमध्ये. पण काही थोडेसे तालमेट मोतीबाग सारख्या जिथं मॅटची सुविधा आहे त्यामुळं मॅटची प्रॅक्टिस नसल्यामुळे आपले पैलवान पुढं त्यांना नॅशनल इंटरनॅशनल लेवलला जायला प्रॉब्लेम येत आहे. आणि मग या बाबतीत महाराष्ट्राला मागे टाकून आंतरराष्ट्रीय पातळीला कुस्तीमध्ये भारतातलं कोणतं राज्य गेलं पुढे? हरियाणा आणि दिल्ली हे दोन महाराष्ट्राला आता पिछाडीवर टाकून पुढे गेलेले राज्य आहेत. चालेल. ते पृथ्वीराज पाटीलचं आपण बोललो त्याच्या बरोबर अजून काहीतरी निगेटिव्ह बातमी पण होती त्याच विषयामध्ये, काय होती माहिती आहे तुम्हाला? आठवत आहे म्हणजे ते बक्षिसाची रक्कम मिळाली नाही असं त्यांनी सांगितलं, खेद व्यक्त केला होता. तुमचं इंजिनिअरिंग झालेलं आहे का? येस सर. कुठल्या ब्रांचमध्ये? इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये झालेलं. आणि मग 2016 पासून तुम्ही फक्त तयारी करताय का MPSC? हो, माझी आता 2019 झालेलं PSI पदी निवड झालेली आहे. आणि त्याचं काम तुम्ही केलेलं आहे? नाही सर, आता मागच्या महिन्यात निकाल लागलेला आहे. हा, अजून जॉईनिंग यायची. अच्छा. पण या मधल्या काळामध्ये तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करणं किंवा असं तुम्हाला मिळालं असतं? तुमचं 67% म्हणजे फर्स्ट क्लास आहे. येस सर. मग तुम्ही असे प्रायव्हेट सेक्टरमधल्या नोकरीचा नाही विचार केला? नाही सर, फुल टाइम MPSC चा अभ्यास करत होतो. ENTC मध्ये आवडणारा विषय कुठला सगळ्यात? कम्युनिकेशन सर. ट्रान्सपॉन्डर आणि ट्रान्सड्युसर मध्ये काय फरक आहे? ट्रान्सपॉन्डर जे असतात ते आपण सॅटेलाइट मध्ये पुन्हा जे आपलं मोबाईल कम्युनिकेशन जे टॉवर्स असतात तिथे यूज करतो. ते एक ट्रान्स रिसिव्हर असतात, म्हणजे ट्रान्समीटर आणि रिसिव्हर हे दोन्ही मिळून दोन्ही पण काम करतात ते. आणि ट्रान्सड्युसर जे असतात ते फिजिकल क्वांटिटी आपण इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी ट्रान्सड्युसर यूज करतो. आणि फुरियर ट्रान्सफॉर्म म्हणजे काय? एक्झॅक्ट सांगता येणार नाही सर, पण मी प्रयत्न करतो. ते सिग्नल प्रोसेसिंग संबंधी आहे. ओके. आणि टेक्निकल शेवटचा प्रश्न, मॅक्सवेल्स इक्वेशन्स किती आहेत आणि कोणती? मॅक्सवेल्स इक्वेशन्स तर 4 आहेत, पण एक्झॅक्ट असे सांगता येणार नाही. हे मागचे 3 अटेम्प्ट जे तुम्ही लिहिले आहेत त्याचं अनालिसिस कसं कराल? म्हणजे हा माझा दुसरी मेन्स आहे राज्यसेवेची. 2019 एक दिलेली मेन्स, पण त्यावेळेस मुख्यचा जास्त अभ्यास झाला नव्हता. 2018 साली 4 मुख्य लॉ होतो कंबाईनच्या ह्याच्या, त्याच्या मुख्य दिल्यामुळं त्यावेळी राज्यसेवा मुख्यचा अभ्यास करायला वेळ भेटला नाही. 2019 त्यामुळं 1-3 महिन्यात सिलेबस कव्हर न झाल्यामुळे त्यावेळेसची मुलाखत 8 मार्क्सनी उकली
आणि मग तरी पण अभ्यास चालू ठेवला पी एस आयचं फिजिक आणि पी एस आयचे मेन्स पास झाल्यामुळे पी एस आयचं फिजिकल करत करत स्टडी चालू ठेवला आणि प्री मुख्य पास म्हणून आज मी तुमच्यासमोर बसलेलो आहे. व्हेरी गुड, नाईस. आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये काय कमी पडलं असं वाटलं? म्हणजे सर मी इंटरव्ह्यूलाच बसलो नव्हतो, 8 मार्क्स कमी पडले मला. म्हणजे अच्छा, त्यामुळे इंटरव्ह्यू दिला नाही? ओके, पहिलाच इंटरव्ह्यू आहे. तुम्ही जे तीन विषय म्हणलात महाराष्ट्रातले, त्यातला दुसऱ्या ह्याच्यामध्ये जर आपण गेलो तर राजकीय वातावरण दूषित आहे झालेलं असं तुम्ही म्हणलात. येस सर. राष्ट्रपतीला राजवट पण लागू शकते या तऱ्हेचं बोलणं आता चालू आहे. राष्ट्रपती राजवट कशी लागते? राष्ट्रपती राजवट सर आपल्या घटनेतील कलम 356 नुसार राष्ट्रपती लागू करतात. पण त्यासाठी दोन कारणं लागतात. एक म्हणजे राज्याचं शासन जे आहे ते घटनात्मक तरतुदीनुसार चाललेलं आहे का, आणि दुसरं कारण म्हणजे केंद्राने जे आदेश दिलेले आहेत ते जर राज्य पाळत नसेल तर या दोन कंडिशनमध्ये केंद्र सरकार आणि म्हणजे राष्ट्रपती राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. आणि याचा राज्याकडनं फायनल निर्णय कोण घेतात? राज्याला सर निर्णय घेतात येणार, डायरेक्ट केंद्रच लागू करतात. अच्छा, याच्यामध्ये राज्यपालांचा काय रोल असतो? राज्यपालांना राष्ट्रपती राज्यपालांना अहवाल द्या असं सांगू शकतात किंवा अहवाल न मागवताही राष्ट्रपती त्यांच्या मनानं लागू करू शकतो. अच्छा, आणि असं महाराष्ट्रात घडलंय आधी? हो सर, 3 राष्ट्रपती राजवट आतापर्यंत लागू केलेली आहे. मोस्ट रिसेंट कधी झाली होती? मोस्ट रिसेंट आता 2019 इलेक्शन झाल्यानंतर जेव्हा सरकार बनत नव्हतं, निकाल लागल्यानंतर त्यावेळेस 12 राष्ट्रपती राजवट लागू केलेली होती. तसंच 12 आमदारांचा पण एक विषय वातावरण दूषित करण्यामध्ये आहे, तो काय विषय आहे? राज्य आपल्या राज्य विधानसभा विधान परिषद आहे त्याच्यावर 12 आमदार आपले राज्यपाल नियुक्त करतात आणि ती जी नियुक्ती आहे ती राज्य शासनाने नावं पाठवलेली आहेत राज्यपालांकडे, पण त्यांनी अजून नियुक्ती केली नाही. त्यामुळे सरकार आणि सरकार म्हणजे राज्यपालांना मीडियामध्ये बातम्या असतात की ते राज्यपाल अजून नियुक्ती करत नाही, जे त्यांचं कर्तव्य आहे घटनात्मक. एकूण विधान परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या किती असतात आमदार? सध्या 78 स्ट्रेंथ आहे आपल्या विधान परिषदेची. आणि विधानसभेची किती आहे? विधानसभेची सर 288 स्ट्रेंथ आहे. अभियंता दिवस कधी असतो? एक्झॅक्ट डेट माहीत नाही मॅडम, पण आपले विश्वेश्वरय्य आहेत त्यांच्या जन्मदिनी इंजिनियर्स डे असतो. कोण होते ते आणि त्यांचं काय योगदान आहे? विश्वेश्वरय्य हे आपल्या सीओईबी कॉलेज पुणे येथून ग्रॅज्युएट झालेले, देशातील त्यावेळेसचे नामांकित सिव्हिल इंजिनियर होते आणि त्यांनी म्हैसूर संस्थानचे दिवाण म्हणूनही काम केलेलं होतं. त्यांनी प्लॅनिंगची गरज व्यक्त केलेली होती आणि जे धरण आहेत आपले त्याच्या क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे. पुण्याशी सीओईपीशी त्यांचा काय संबंध? पी एस आयचं काय काम असतं? पी एस आयचं म्हणजे दोन प्रकारची कर्तव्य असतात, एक तर लोकांविषयी आणि त्यांची पदाविषयीची कर्तव्य असतात. पदाविषयीच्या कर्तव्यात त्यांच्या समन्वयाची अंमलबजावणी करणे, जे कायदेशीर कामात आपल्या अधिकाऱ्यांना मदत करणे, वरिष्ठांचे आदेश पाळणे आणि लोकांविषयीच्या कर्तव्यात महिला आणि मुलांविषयी नीतिमूल्यांना धरून वागणे, झडती न त्रास देता कुणाला झडती घेणे आणि जे म्हणजे नशेतील व्यक्ती वेडी व्यक्ती असतील त्यांना ताब्यात घेणे, अशी काही कर्तव्य आहेत. न त्रास देता झडती घेणे म्हणजे झडती जी घ्यायची त्याचा उद्देश सफल झाला पाहिजे, पण व्यक्तींना असा त्रास होऊ नये म्हणजे एक्स्ट्रा, म्हणजे त्यांच्या बॉडीला काय होता काम नाही. झडती व्यक्तीची म्हणजे कसं सभ्यतेने घेणे. तुम्ही सिनेमे कुठले बघता, कुठला आवडता सिनेमा? म्हणजे असं काय स्पेसिफिक कॅटेगरी नाही, जे येतात आपले न्यूजमध्ये म्हणजे जे आलेले आहेत त्यातले
टाइम भेटल्यानंतर बघतो. सध्याचा आवडलेला जय भीम सिनेमा आहे. जय भीम काय विषयावर आहे म्हणजे तो सिनेमा कस्टडियल रेपशी एक इश्यू मांडलेला आहे व त्याच्या कोर्टात कशी त्यांनी कायदेशीर लढाई लढली. जे ट्रायबल आहे ते तामिळनाडूमध्ये त्यांच्या एक्झॅक्ट नाव सांगता त्यांची जी केस होती कस्टडियल रेपची ती त्याविषयीचा तो मूवी आहे. का आवडलं म्हणजे त्यात त्यातले जे कथानक आहे की बाबा जो न्याय आहे तो समाजातल्या तळागाळातल्या व्यक्तींपर्यंत अजून पोचला नाही आणि कसा भेदभाव होतो जातीवरून ते त्या मूवीत दाखवलेलं आहे. व त्यासाठी तो सिनेमातला जे मेन कॅरेक्टर आहे वकील जे आहे ते कोणाच्या तरी खऱ्या त्यांच्या व्यक्तीवर आधारित आहे. त्यांचं नाव मला का प्रशासनात म्हणजे जे आपलं काम आहे ते खूप डायव्हर्सिफाईड आहे. वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे विकास प्रशासन असेल तर त्यात वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करता येतात आणि म्हणजे खूप म्हणजे सामान्यतः सामान्य लोकांच्या जीवनात आपण काम करून बदल आणू शकतो. महाराष्ट्राच्या समस्या तुम्ही सांगितल्या नुकत्या घडलेल्या किंवा काही वर्षांआधी घडलेल्या काही चांगल्या गोष्टी सांगू शकतो महाराष्ट्राला. महाराष्ट्र हे म्हणजे एक पुढारलेलं राज्य आहे म्हणजे इंडस्ट्रीच्या बाबतीत. म्हणजे बाकीच्या राज्यांच्या तुलनेत आपल्या इथं म्हणजे इंडस्ट्रीचं प्रमाण हे जास्त आहे असं आहे खरं. हो मॅडम. प्लस म्हणजे बाकीचे जे निर्देशांक बघू आपण ह्युमन राईट्स ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स त्याच्यात बऱ्यापैकी महाराष्ट्र राज्य आघाडीवर असते. अजूनही म्हणजे टॉपला नाही पण वरच्या रँक मध्ये असते 4-5 मध्ये. तुमचे आदर्श? माझे आदर्श माझी आई आणि नंतर मला आवडलेलं व्यक्तिमत्व म्हणजे हिमंतराव भावस्कर. दोन्हीचं कारण म्हणजे माझ्या आईकडून मी पेशन्स शिकलो म्हणजे कष्ट करण्याची तयारी आणि ती शेती पण करते घरी सांभाळते आणि शेतीत उत्पन्न नाही आलं तरी एखाद्या वर्षी मिळालं नाही तरी पण खचून न जाता पुढच्या वर्षी पुन्हा तेच प्रोसेस सगळी लावणे कापणे म्हणजे फळाची अपेक्षा न करता कष्ट करणे आणि एक ना एक दिवस आपलं म्हणजे आपल्या आयुष्यात चांगले दिवस येतील ही जी काही भावना आहे ते मी तिच्याकडून शिकलो आणि हिमंतराव भावस्करांकडून समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी म्हणजे एवढे मोठे संशोधक असूनही ते डॉक्टर असून ते अजून सरकारी रुग्णालयात सेवा देत आहेत आणि प्लस संशोधनही त्यांनी चालू ठेवलेलं आहे. विंचूदंशावर त्यांनी औषध काढून कोकणातील बऱ्याच लोकांचे प्राण वाचवलेले आहेत ज्यात आधी म्हणजे आधी सर्रास लोकांचा मृत्यू होत होता. युक्रेन मधल्या घटनांचा भारतावर काय परिणाम होईल? जे काय युक्रेन प्रॉडक्ट एक्सपोर्ट करतो गहू असेल सॉरी गहूमुळे म्हणजे बाकीच्या फूड प्रॉडक्ट सोयाबीन असेल सोयाबीन तेल जे आहे ते आपल्याकडे म्हणजे आपण इम्पोर्ट करत होतो प्लस जो काही आर्थिक निर्बंध लावलेले आहेत पाश्चिमात्य जगाने रशियावर त्याच्यामुळे जो काय तेलाचा सप्लाय आहे सप्लाय कमी झाला आहे डिमांड वाढली त्यामुळं त्याचे रेट्स वाढलेले आहेत इंटरनॅशनल मार्केट्समध्ये आणि त्याचा इनडायरेक्टली प्रभाव आपल्या फॉरेक्सवर पडत आहे. आपल्याला जास्त किमतीत तेल विकत घ्यावं लागत आहे त्यामुळे आपल्याला देशातल्या पेट्रोलच्या डिझेलच्या किमती वाढत आहेत. भारत अमेरिका संबंधांमध्ये काही नव्याने ताण तयार होईल का ते किंवा ऑलरेडी झालाय का? म्हणजे सर भारताचं आता महत्व इतकं आहे की कोण म्हणजे भारताला नाराज करू शकत नाही सध्या. म्हणजे भारताचं मार्केट इतकं मोठं आहे आणि ओपन मार्केट असल्यामुळं बाहेरच्या इन्व्हेस्टर्सला एवढ्या संधी असल्यामुळं त्यांना भारताला असं जास्त भारतावर रिस्ट्रिक्शन्स टाकता येत नाही
रशियाशी आपण जे काही संबंध ठेवले जशी जरी चालू राहिले तरी अमेरिका आपल्याला जास्त काही आपल्यावर निर्बंध आणू शकत नाही. आहे या परिस्थितीचा चीन काय फायदा घेईल? चीन आता रशियाशी जवळीक वाढवेल अजून, आणि जे काही रशियावर सँक्शन्स आहेत त्या सँक्शन्सचा रशिया चीन फायदा घेऊन त्यांना त्या गोष्टी सप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. आणि आणि भारताशी त्याच्यामुळं थोडंसं रिलेशन आपलं आणि चायनाचं थोडंसं चांगलं झालेलं आहे. आता त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारतात येऊन भेट दिली, हे त्याचं लक्षण आहे. श्रीलंकेवर जी आता भीषण परिस्थिती निर्माण झाली कशामुळे झाली? त्याचं महत्त्वाचं कारण आहे सर, कोरोनामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे क्षेत्रे आहेत, पर्यटन असेल, पुन्हा कापड उद्योग आहे, त्याच्यावर त्याचा खूप परिणाम झाला. लॉकडाऊनमुळे त्यांना पर्यटन क्षेत्र त्यांचं बंद होतं, प्लस कापड त्यांचं एक्स जे काय तयार माल आहे ते एक्सपोर्ट झाला नाही, त्यामुळं त्यांचा परकीय व्यापारात असंतुलन निर्माण झालं आणि त्यांचं जे फॉरेक्स आहे ते खूप कमी झालेलं आहे. म्हणजे त्या आणि फॉरेक्स कमी झाल्यामुळं त्यांना जे काही इसेन्शियल प्रोडक्ट्स आहेत ते पण एक्सपोर्ट भेट असल्यामुळे त्यांना खूप सारे प्रोडक्ट्स इम्पोर्ट करावे लागतात, आणि तिथं त्यांना इम्पोर्ट्सला पण एक फॉरेक्स लागतं, डॉलरमध्ये चलन लागतं, त्याची कमी पडते, त्यामुळे पुरवठ्याच्या बाजूचं तिथं पुरवठ्याच्या बाजूमुळे महागाई वाढलेली आहे. देश कर्जबाजारी झालाय त्यांनी असं म्हणजे सर डिक्लेअर केलं नाही अजून, म्हणजे त्यांना यावर्षी $7 बिलियन कर्ज फेडायचं आहे, पण त्यांच्या फॉरेक्समध्ये $1 बिलियनच्या आसपासच फॉरेक्स राहिलेला आहे, आणि अशा परिस्थितीत ते त्यांचं परकीय कर्ज फेडू शकत नाहीत. व ते म्हणजे काही दिवसांनी किंवा ते ज्या जाहीर करतील त्यावेळेस आपण म्हणू शकतो की ते दिवाळखोर झालेले. महाराष्ट्राने आता स्त्रियांना न्याय देण्यासाठीचा एक विशेष काहीतरी पाऊल उचललंय, विशेष काय आहे ते? सर आपल्या राज्य विधिमंडळाने शक्ती कायदा केलेला आहे आता, ज्यात 30 दिवसाच्या आत ट्रायल कम्प्लीट करून जे काही महिलांवर अत्याचार करणारे आहेत, बलात्काराचे आरोपी असतील, विनयभंगाचे आरोपी असतील, त्यांना शिक्षेची तरतूद केली आहे, व त्या अंतर्गत स्पेशल कोर्ट स्थापन करू शकतात. असं करणार देशातलं पहिलं राज्य कोणतं? सर आंध्र प्रदेश हे पहिलं राज्य आहे. आंध्र का तेलंगणा? आंध्र प्रदेश सर. ठीक आहे, थँक्यू, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू सर. आता तरी जरा हसताना दिसू दे, असा पाहिजे इंटरव्ह्यूच्या वेळी. सगळ्यात महत्वाची सूचना हीच आहे, बाकी सांगेन थोडक्यात, पण सगळ्यात महत्वाची सूचना की इंटरव्ह्यूच्या वेळी हसतमुख, त्यानंतर बसायचंय शिस्तीतच पण ते रिलॅक्स्ड पाहिजे बसणं. आत्ता बसलायचं असं तू इंटरव्ह्यू चालू असताना थोडा ताण घेऊन बसला होतास, सगळ्या शरीरावर सुद्धा की ज्या तऱ्हेने बसला होतास, आणि मध्ये थोडेसे हात हलवले असे पण नाहीतर असे इथे बांधून घेतले सगळे, तर असं नको आहे, सहजपणे पाहिजे. त्यांनी आपल्यातलं बेस्ट बाहेर येतं, त्यानंतर तुझी तयारी चांगली आहे, उत्तर विषय अभ्यास कळलेला सगळं चांगलं आहे, पण मी ज्यांनी मी सुरुवात केली तेच आमचं सगळ्यांचंही ऑब्झर्वेशन आहे की पहिला काही वेळ फारच नर्वस होतास, आणि त्याचा हे आत्ताच असं पाहिजे ऍक्च्युली असं सांगतोय. आणि मी इंटरव्ह्यूला सुरुवात मी माझ्या बाजूने केला प्रयत्न की काही नाही रिलॅक्स राहिलं पाहिजे आणि हसत मग, पण नाही झालं पहिला थोडा वेळ. आता त्या नर्वसनेसचा परिणाम मग आपला चेहरा की तो फार मग असा गंभीर होऊन बसतो, डोळे की जे हसरे नाही, आणि सगळ्यात मुख्य आवाजात व्यक्त होतं की ज्याच्यात एनर्जी नसते अशा आवाजात एक उत्साह पाहिजे. माझा आवडता शब्द आहे आनंद, की व्यक्त होतोय तो आनंद व्यक्त होतोय असं, असं का आनंदी प्रसन्न ते आवाजातही व्यक्त होतं, म्हणजे माणूस तेच उत्तर खूप असं पडेल सुरामध्ये असं उदासपणाने असंही देऊ शकतो, आणि तोच मुद्दा एका प्रसन्न उत्साही आवाजात केवळ त्यांनी मार्क वाढतील बरं का,
की कंटेंटच्या दृष्टीने दिलेलं उत्तर तेच, पण एका प्रसन्नपणे असं उत्साहाने कसे पण मानता त्याने आणखीन वाटते. त्यानंतर आज आता तारीख आता 26 तरी 1-2 दिवस मध्ये आहे, तर तिथे कुस्ती, चित्रपट आणि क्रिकेट असं उल्लेख असल्यामुळे तिन्हीचं प्रशक पत्र, तिन्हीतले अद्ययावत प्रश्न येणं शक्य आहे. तर ते उत्तरामध्ये व्यक्त झालं पाहिजे की प्रशक केले अपडेट असं. आता हिंद केसरी मारुती माने आणि आता त्यांचं चरित्र प्रकाशित झालं 2 दिवसापूर्वी, पण थोडीफार चर्चा चित्रपटांची केली आणि आजच्या वेळेच्या मर्यादेत आपण क्रिकेटची करू शकलो नाही, त्याच्यावरही म्हणजे स्काय इज द लिमिट, येऊ शकणारे सत्य ते ब्रशअप करून ठेवूया. 2 IPL, लिमिटेड ओव्हर, टेस्ट क्रिकेट, त्यातलं रँकिंग्स आणि असे कुठल्याही प्रकारचे असं तुमचा आवडता खेळाडू कोण टाईपचे असं. त्यानंतर तुझी PSI म्हणून निवड झाली ही फार पॉझिटिव्ह गोष्ट आहे. इथे आहे याच्यावर उल्लेख PSI म्हणून निवड झाल्याचा, परीक्षा दिल्याचा आहे. निवड झाल्याचा नाही, तो इंटरव्ह्यू दिला म्हणतोय. प्रिव्हियसली इंटरव्ह्यू हा प्रिव्हियसली सिलेक्टेड म्हणलंय लिहिलंय या फॉर्मवर आहे, आयोगाच्या नाही आहे का? चेक करतो सर. करते आणि असलं तर एका बाजूला ते तुला पॉझिटिव्ह लाईट मध्ये दाखवतं, पण मग ऍट द सेम टाइम लक्षात ठेव की मग PSI धरून प्रश्न येणं शक्य आहे. त्याला हे 2 दिवस थोडं ब्रशअप करायला वापर. PSI कर्तव्य, अधिकार, अगदी पे स्केल काय, सुरुवातीला प्रशिक्षण कुठे होतं, तर ते नाशिकला होतं, काय होतं प्रशिक्षण, असला तर एखाद दुसरा कायद्याचा प्रश्न, किंवा की तुम्ही पोलीस चौकीवर आहात आणि एखादा नागरिक तक्रार घेऊन आला काय करा, त्यामुळे FIR ही कल्पना, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, आणि त्याची स्टेशन डायरीत एंट्री यावी लागते आणि मग कलम ठरतात आणि त्याचा त्यानुसार तपास होतो. PSI पुढची प्रमोशन्स किंवा PSI ग्रामीण क्षेत्रात पोस्टिंग मिळालं तर त्याचे अधिकार काय आहेत, आणि PSI शहरी क्षेत्रात मिळालं तर शहरी क्षेत्रात जास्त आहेत अधिकार तुलनेने, तर याला थोडे 2 दिवस, फार अवघड गोष्ट नाही आहे. पण मी हे जे सुचवतोय त्याचा मुख्य अर्थ आहे की एक तर तू इंटरव्ह्यू ते सांगायचा की सर निकाल लागलाय, माझी निवड झाली आहे, पण अजून नियुक्तीपत्र मिळत काय, नियुक्तीपत्र नाही ना मिळालेलं, हां, तर हे सांगायचं. त्या सांगण्याचा अर्थ आहे की प्रत्यक्ष प्रशिक्षण अजून सुरू झालेलं नाही आहे, हां, पण तसं असून तू जर उत्तर दिलीस तर मार्क वाढतील आणखी. कारण तसं असून उत्तर देण्याचा अर्थ आहे की अरे यांनी मनापासून तयारी केली मग लक्षात ठेव, आणि आत्ता निवड PSI झालेली असून त्यांनी मग PSI सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलाय, तर मग आता आपण याला अधिक वरिष्ठ नागरी सेवेसाठी निवडू. आणि एका बाजूला दुर्दैवानी पण पोलीस खात्याचे अनेक विषय आत्ताच चालू आहेत महाराष्ट्राचे, ॲब्सोल्युटली आत्ताच चालू आहेत, त्यामुळे सगळं सचिन वाझे प्रकरण, तर सचिन वाझे सुद्धा आधी निवडला गेला तो PSI म्हणूनच होता, मधले अनेक वर्ष सर्व्हिस मधनं बाजूलाच होता, मग विशेष अधिकार वापरून घेतला मी त्याचे सगळं, मनसुख हिरण किंवा अँटिला आणि परमवीर सिंग, गृहमंत्री अनिल देशमुख, हे सगळं रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण, किंवा हा जो सौरभ त्रिपाठी IPS अधिकारी तो गायब आहे सध्या, त्याच्यावर खंडणी गोळा करण्याचे आरोप आहेत, IPS अधिकारी हा, तर या निमित्ताने मग महाराष्ट्राचं पोलीस खातं, त्याचं नीती धैर्य असे येऊ शकतात चर्चेला प्रश्न. ते तुझ्या उत्तरात जर दिसलं की आहे याचा अभ्यास तर मार्क वाढतील. त्यांचा इंजिनियर आहेस तर विश्वेश्वर यांची आली पाहिजेत उत्तर देतात, तिथे एखादा मार्क कमी होईल की इंजिनियर्स डे माहिती नाही आहे पण तो विश्वेश्वर यांचा जन्मदिवस आहे एवढं तर माहिती आहे. तरी तारीख 15 सप्टेंबर आहे, पण मग त्या विश्वेश्वर यांचं काम काय की जे खूप आहे, त्यांना भारतरत्न आहे त्यांना, म्हणून त्यांचा जन्मदिवस हा इंजिनियर्स डे म्हणून पाळला जातो.
तर थोडं प्रश्न पुन्हा हे नेमकेपणाचे मुद्दे आहेत आणि पुरेसा वेळ आहे, माझं म्हणणे मधले 2 दिवस आहेत, पुरेसा वेळ आहे. त्यानंतर आता मूवी सुरुवात इथं झाली चर्चेला की कोणत्या मूवीज आवडतात, त्यावर तुझं उत्तर तसं स्पेसिफिक काही नाही, वेळ मिळाला तर आवडतो. जरा हे उत्तर होणाऱ्या ऑफिसरला नाही शोभेस. ऑफिसरचं जे थिंकिंग आहे की त्याचा तो जे करतो त्याच्या मागे विचार असतो, त्यामुळे मूवीज तू तिथं छंद म्हणून लिहिलाय, तर त्यामुळे कोणत्या प्रकारचे चित्रपट पाहायला आवडतं असं काही उत्तर नेमकेपणाने देता आलं पाहिजे. इतकंच नाही तर त्या पहिल्या प्रश्नामध्ये सुद्धा आवडलेल्या एखाद दुसऱ्या चित्रपटाचं सुद्धा नाव तर त्यांनी विचारल्यावर आलं. जय भीम तो चॉईस चांगलाच आहे, अर्थातच तो दाखवून देतो की म्हणजे हा तरुण पाहतो ते काही ज्याचा विशेष अर्थ आहे, काही सामाजिक संदेश आहे असे पाहतो असत, तर तो चांगली गोष्ट आहे. पण मूळच्या उत्तरात येऊ दे सर. आदर्श व्यक्तिमत्वांमध्ये बावीसकर हे चांगलंच आहे उत्तर, वाचलंयस ना त्यांच्याविषयीचं नीट. कारण मी आठवण करून देतो की तुझ्या बोलण्यात उल्लेख विंचवाचा दंशावरचं औषध असाला, तर ते सर्पदंशावरच. कोकणामध्ये विंचू दंश हा प्रॉब्लेम आहे, पण बावीसकरांनी जे काम केलं त्याच्यात मग सर्पदंश आणि त्यातनं अक्षरशः शेकडो जणांना मृत्यूच्या मुखातनं बाहेर काढून ते निस्वार्थ भावनेनी असं त्यांचं कार्य. तर इंजिनियरला डॉक्टर आदर्श वाटतो असं हाही कोणी प्रश्न म्हणून म्हणणे शक्य आहे असं, तसं येऊ देत त्याचे बाकी चांगलं आहे. थोडं चेक कर माझं म्हणणे की हा शक्ती कायदा पहिलं राज्य तेलंगणा आहे, पण कन्फर्म करा की तेलंगणा आहे का आंध्र आहे. ती अत्यंत दुःखद आणि संतापजनक घटना हैदराबादची आहे, तिच्या पाठोपाठ त्यामुळे सरकारने केला, तर जरा चेक करा. मी करीन, पण ते आता वेगळी झाली ना 2 राज्य, तर ते आंध्र का तेलंगणा एवढं जरा जस्ट एक डबल चेक. मी वाचलेलं होतं सर ते जगनमोहन रेड्डी यांनी सांगितलं. हां ठीक आहे, असं बेस त्याचा ती घटना आहे, त्यामुळे प्रश्न कोणी चर्चेला घेऊ शकतो की ती घटना काय, ती चर्चा जाऊ शकते एन्काउंटरकडे, कारण त्यातून PSI म्हणून सिलेक्ट झालाय असं लक्षात घेता. सेकंड लास्ट माझी सूचना आहे सहजपणाने बोल, सहज आणि आपण रोजच्या बोलण्यात जसं बोलतो तसाच बोल, ही मूळची सूचना म्हणून. पण इथे मी ती सूचना सांगायला एक सहज मुद्दा नोंदवला की तू उत्तर देताना व असा शब्द वापरतोस. मला वाटतं आपण सहज बोलताना व नाही म्हणत आपण आणि म्हणतो, तर तू आत्ता व्हिडिओ पाशील तेव्हाही लक्ष दे की 2-3 वेळा व, तर आपण मी व ते अमुक अमुक ठिकाणी गेलो असं ना, आपण मी आणि आपण बोलताना कधी म्हणतो का जन्मात आपण व, तशी सहज भाषा बोलण्याची सहज. त्यानंतर मी दुसरं एक छोटंसं पाहिलं, मला इतर कॅन्डिडेट्सना सांगावं लागतं की इंटरव्ह्यूच्या काळात सर्व पॅनेलशी आय कॉन्टॅक्ट ठेवा. हां तो तू ठेवत होतास, पण जरा त्या बाबतीत थोडंसं दुसरं टोक झालं. म्हणजे काय की समजा मी अजून तुला प्रश्न विचारतोय, माझं प्रश्न विचारणं चालू आहे हा, ते माझं प्रश्न विचारणं चालू असताना तू इतर पॅनेल मेंबर्स कडे बघतोस, त्याचा अर्थ होतो की प्रश्नाकडे लक्ष नाही आहे. इतर पॅनेल तुझं उत्तर देताना बघायचं आहे, इथे ज्या पॅनेल मेंबरनी प्रश्न विचारले फक्त त्यांच्याशीच बोलतोय असं नाही, पण प्रश्न ऐकताना. आता तुही लक्षात घे ना की समजा तू काहीतरी माझ्याशी बोलतोयस आणि मी असं मध्येच इकडेच बघितलं इकडेच बघितलं बोलतोयस तू, तुला लगेच वाटणार आहे की माझ्या बोलण्याकडे लक्ष नाही यायचं तसं. त्यामुळे प्रश्न चालू असताना नीट लक्षपूर्वक ऐक, त्यावेळेला आय कॉन्टॅक्ट, जे प्रश्न विचारतायत त्यांच्याशी, नंतर जेव्हा उत्तर देशील तुझं आणि तरी उत्तराची सुरुवात जे प्रश्न विचारतायत त्यांच्याकडे बघून, पण मग नंतर इतरांकडे सुद्धा बघण्यासाठी. तरी फायनली सगळं म्हणून मी शेवटाकडे थोडे प्रचलित घडामोडींवरचे 2-4 विचारले, तेही विशेषतः कारण मला आता एव्हाना ज्यांचे झालेत ना त्यांच्याकडनं पण फीडबॅक आहे की राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीचे विचारतायत यावरचे प्रश्न, त्याची सहज जाणीव व्हावी म्हणून मी विचारले की तेही मधले हे 2 दिवस ते ब्रशअप करायला वापर, त्यामुळे युक्रेन श्रीलंका ते दिसून आले तुझी आहे तयारी त्याची, असे
29 येताना असेल ते, पण तुझी तयारी चांगली आहे. आजचा झालेल्या इंटरव्ह्यूला माझ्या मते 57 म्हणजे हा एमपीएससीचा चांगला स्कोर आहे. एमपीएससीचा जो काय आमचा मार्कांचा अभ्यास आहे तर 50 चांगला चालू होतो. तुला आत्ता 57 मी म्हणेन. खरं म्हणजे आज सुद्धा म्हटलो असतो 60, पण जे 2-3 राहिले म्हणजे कुस्तीचे प्रचलित किंवा समजा विश्वेश्वर लिहा अशा करता की हा आणखीन एक सांगतो त्यांनी म्हणजे अशा 3 ठिकाणी मी मनात विचार केला की फीडबॅक देताना सांगूय की याकरता 1-1 मार्क कम. नाहीतर तुझा आत्ताचा सुद्धा इंटरव्ह्यू ऑलरेडी फर्स्ट क्लास म्हणजे 60 आहे. तिसरा तो कसा काय माझा राहिला सांगायचा, तुझ्या उत्तरात उल्लेख केला असा HDI आहे. दुर्दैवाची गोष्ट आहे की महाराष्ट्र HDI मध्ये मागे पडतो आहे सध्या. 4-5 मध्ये नाही, 14-15 किंवा असं काहीतरी. HDI चे जे वेगवेगळे निकष आहेत त्या प्रत्येकामध्ये कुठे 5वा कुठे 7वा हा मागे जातोय 2 वर. टोटल HDI इंडेक्स मध्ये आधी महाराष्ट्र 2 होता देशात, केरळ कायम 1 वर, पण आता तो 2 वर्ण वेगवेगळ्या निकषांवर कुठे 5वा कुठे 7वा आणि त्या बाबतीत महाराष्ट्राला तेलंगणा मागे टाकतंय, तमिळनाडू मागे टाकतंय, ऍक्च्युली काही निकषांवर ओरिसा मागे टाकतंय. असं होऊन महाराष्ट्र म्हणजे सध्याचं मध्ये जरा दुःखद आहे चित्र नाही आहे चालत. ती अद्ययावत जाणीव आणि तो डेटा तुझ्या उत्तरात आला नाही, उलट तुझ्या आला की HDI मध्ये महाराष्ट्र चांगला आहे. त्याचं नाही आहे, दुर्दैवाची गोष्ट नाही आहे तो आत्ताच्या असं धरून. म्हणून मी 3 ठिकाणी ती 1-1 मार्क जस्ट जाणीव, अन्यथा तो चांगला आहे का, इंटरव्ह्यू चांगलाच आहे. आणि कुठल्याही इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला आले नाहीत असं निघू शकतंय का दुसरे, त्याने डिस्टर्ब व्हायचं कारण नाही, उलट आपलं काम आहे डिस्टर्ब न होणे आणि शांत चित्ताने आणि प्रसन्न आणि आशात्मकपणाने देणे असं. पण म्हणून मी आजचा चॉईस केला की 57, पण 29 जायला पाहिजेस तू 68-70 वर. ते MPSC टॉप स्कोर आहेस. गेले वर्षानुवर्षांमध्ये नागरी सेवा परीक्षांच्या इंटरव्ह्यूचा टॉप स्कोर 68-70, तर तू मिळवा मिळू शकतोस. म्हणजे आहे तशी तुझी ती तयारी आहे, हे 2 दिवस ब्रशअपला वापरून 29 पाहिजे 68-70 ची रेंज. ऑल द बेस्ट.